आपण घर तर घेतो आणि ते घर सुंदर असावं अशी आपली खूप इच्छा असते आणि सुंदर घरासाठी आवश्यक असतं त्या घराचं इंटेरियर आणि ते शक्य होतं ते प्लॅनिंगमुळे आणि या प्लॅनिंगसाठी आवश्यक असतं फर्निचर, किचन, बाथवेअर आणि बरंच काही. पण इतके सारे प्रॉडक्ट्स कुठे बघायला मिळणार? हां, पण टेन्शन घ्यायचं नाही, हा प्रश्नच नाही पडला पाहिजे, कारण उत्तर येतंय. उत्तर महाराष्ट्रातलं फर्स्ट अँड बिगेस्ट स्मार्ट हाऊस अँड इंटेरियर एक्सपोच्या स्वरूपात, जिथे घराशी संबंधित हजारो प्रॉडक्ट्स एका छताखाली बघायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. मी येतोय, तुम्ही येताय ना? दिनांक 8-9-10 डिसेंबर 2023 ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे. आजच खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करून फ्री विजिटिंग पास मिळवा. कृषी थॉट एक्झिबिशन म्हटलं की नेहरकर परिवार हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मीडिया एक्झिबिटर्सच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून आतापर्यंत या नाशिक नगरीत 16 वेळा या प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आणि हजारो नव्हे तर लाखो शेतकरी आणि शेतीशी रिलेटेड असलेले व्यावसायिक या 16 वेळा जे काही प्रदर्शन झालं आहे त्या प्रदर्शनाला त्यांनी भेटी दिल्या आहेत. वेगवेगळ्या संकल्पना राबवून कृषी क्षेत्रात एक क्रांती घडविण्याचा प्रयत्न संजय नेहरकर आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून साहिल नेहरकर हे करत आहेत. आपण साहिल नेहरकरांना विचारूयात की नेमकं या 16व्या जे काही प्रदर्शन आहे आपलं याचं वैशिष्ट्य काय होतं? गेल्या 5 दिवसांपासून जो कृषी काम नाशिकमध्ये सुरू होतं, आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यात 300+ स्टॉलचा सहभाग आहे, त्याच्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये गेल्या 5 दिवसात 1-2 लाख शेतकऱ्यांनी आपल्याकडे आले आणि व्हिजिट केलं. इथे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान बघायला मिळालं. जशी दुष्काळी परिस्थिती होती त्याचं तंत्रज्ञान या प्रदर्शनात बघायला मिळालं. सोलर आहे, ड्रोन स्प्रेयर्स आहे, इतर खूप सारे इक्विपमेंट्स, ॲग्री इनपुट्स, स्कीम गव्हर्नमेंटच्या, इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट होता, ज्याच्यामधनं तुम्ही त्यांच्या स्कीम्स आयोजित केल्या शेतकऱ्यांसाठी. आणि सगळ्या फार्मिंग कम्युनिटीला एक चांगलं कशी शेती करता येईल, एक मॉडर्न ॲग्रिकल्चरकडे कसं जाता येईल त्या पद्धतीने इकडे त्यांना अनुभव करता आले. निश्चितपणे साहिल नेहरकर हे मी पुन्हा एकदा सांगतो की संजय नेहरकरांनी 1998 साली डोंगरे वसतीगृहावर कृषी 2000 अशी सुरुवात केलेली. आता त्याचं कृषी थॉनमध्ये रूपांतर झालं. बघा, कुठलंही एखादं रोपटं लावल्यानंतर त्याचं वटवृक्षात जे रूपांतर होतं आणि ती पुढची पिढी कशी सांभाळते, हा नवउद्योजक संपूर्ण महाराष्ट्रात या कृषी क्षेत्रात क्रांती करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि रौप्य महोत्सवी वर्ष आहे, रौप्य महोत्सवी कृषी थॉन लवकरच ते साजरा करतील. या प्रदर्शनात आपण जे काही अनेक नवउद्योजकांना पुरस्कार दिले, कृषी क्षेत्रातल्या व्यक्तींचा सन्मान केला, त्यामधील प्रमुख 1-2 नावं सांगाल? आपण इथे आता दररोज आपण महाराष्ट्रामधनं 35-36 जिल्ह्यांमधनं आपण शेतकरी निवडतो, युवा शेतकरी ज्यांची ज्यांनी एक उत्कृष्ट काम त्यांच्या क्षेत्रात केलं असेल, उद्योजक निवडतो. वुमन इन ॲग्रिकल्चर ही पण एक कन्सेप्ट आहे की महिलांचा पण एक मोठा हातबळ असतो कृषी क्षेत्रात. स्टुडंट्स, ॲग्री स्टुडंट जे फ्युचर ॲग्रिकल्चरचं करणार आहे तर त्यांचा आपण सहभाग. आज ॲग्रो टुरिझमचं सेमिनार आणि त्यांचे अवॉर्ड्स होते. तर दररोज आम्ही शेतकऱ्यांच्या मधली जी कम्युनिटी आहे त्याच्यामधले चांगले लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं नेटवर्किंग झालं पाहिजे. आम्ही काही ब्लॉगर्स जसं की इंडियन फार्मर म्हणून आहे, जसे 50 लाखहून जास्त यूट्यूब आणि फेसबुकवर फॉलोअर्स आहे, त्याला इथे सन्मानित केलं. तो खूप मोठं अवेअरनेसचं काम करतो. तावरे सर आले होते, त्यांचं एक मोठं काम आहे ॲग्रो टुरिझममध्ये. असे बरेचसे नावं आपण घेऊ शकतो ज्याच्यात इथे आले, ह्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी इथे त्यांचा सहभाग नोंदवला. कृषी थॉन बरोबर जोडलेल्या वेगवेगळ्या संस्था आहे, मग BKT आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, महाराष्ट्र टुरिझम आहे, म्हणजे मीडिया बरोबर एक मोठा परिवार तुमच्या समवेत आहे. यांचे कुठल्या शब्दात आभार मानाल आणि कोणी कोणी जास्त सहकारी? आता जर मी सर्व शेतकऱ्यांचे, सर्व कंपन्यांचे आणि जे काही अननोन फेसेस आहेत, जे आमचे वेंडर्स आहेत, तुमच्यासाठी मीडियाची टीम आहे, सगळ्यांचं मी त्यांचा धन्यवाद मानलेन की त्यांनी आम्हाला इथे सपोर्ट केला, आम्हाला चांगला या सक्सेसफुल इयर अजून एक आम्हाला करता आला. तर हा सर्वांचा सपोर्ट आहे. मी सगळ्यांची नावं तर नाही घेऊ शकत, पण पूर्ण जे काही इथे लोक काम करत आहेत किंवा ज्यांनी इथे जी टेक्नॉलॉजी केली, जे इथे व्हिजिट करायला आले,
सर्वांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. निश्चितपणे भूमिपूजनापासून समारोपापर्यंत ज्या ज्या यंत्रणा या कृषी थॉनमध्ये आपला जो काही सहयोग किंवा आपलं जे काही कार्य करीत असतात त्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले. मग एखादा भूमिपूजनाच्या वेळी नारळ फोडताना जो दगड लागतो तेव्हापासून ते पेंडॉल उतरवण्यापर्यंत म्हणजे समारोप झाल्यानंतर याचं जे काही या ठक्कर डोमचं क्लिनिंग आहे यामध्ये ज्या ज्या यंत्रणा येत असतील, मग स्पॉन्सर असतील, साऊंड सिस्टीम असेल, LED वॉल असेल, फोटोग्राफर असेल, सोशल मीडियावाला असेल, त्यांनी ब्लॉगर्सचं उदाहरण सांगितलं, पत्रकार असतील, किंवा इथे प्रत्येक काउंटरवर बुक करणारा जो तिकीटचा जो काही पर्सन आहे तो असेल, या सर्वांचे खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. कारण नाशिकमध्ये ही क्रांती आहे. आपण हे प्रदर्शन 16व्या वेळी आयोजित करतोय म्हणजे निश्चितपणे एक मैलाचा दगड मीडिया एक्झिबिटर्सने पार केला आहे. संजय नेहारकर, साहिल नेहारकर, नितीन मराठे आणि प्रताप पवार यांसह पूर्ण जी काही मीडियाची टीम आहे यांचं कौतुक करावं इतकं. थोडंसं जाता जाता नाशिककरांना पुढचं कृषी जे काही कृषी थॉन आहे ते केव्हा येत आहे आणि त्यासाठी नवनवीन काय तुमच्या डोक्यात आत्ता जे काही शिस्त आहे, ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगाल. आम्ही आता पुढची वर्षाची तारीख पण ठरली आहे 21 ते 25 नोव्हेंबर 2024 ठक्कर डोम इथे परत नाशिकमध्ये आपण 17वी आवृत्ती कृषी थॉनची करू. त्याच्यामध्ये जसं आमचा प्रयत्न असतो की नॉलेज, इनोव्हेशन अँड बिझनेस या तिन्ही गोष्टी आम्ही एकत्र परत एकदा नाशिककरांसाठी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणतो. निश्चितपणे आपण पुढच्या वर्षीची वाट बघूयात. 365 दिवसात लाखो लोकांना एकत्रित करण्याचा संकल्प पुन्हा एकदा साहिल नेहारकर आणि त्यांच्या टीमने उचलला आहे. मी वेद परिवाराकडून आणि वैयक्तिक योगेश कमोद आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर.